वर्धा जिल्ह्यातील स्टील कंपनी उत्तम कालव्यामध्ये अचानक स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये अंदाजे 23 कामगार अचानक झालेल्या स्फोटामुळे गंभीर जखमी झाले आहे. कंपनीमध्ये कूलिंग प्रोसेस सुरू असताना अचानक स्फोट झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर काही कामगार स्फोट झाल्यामुळे भाजल्या गेले असून गंभीर जखमी आहे. जखमी झालेल्या कामगारांना सावंगी येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आले असून उपचार सुरू आहे. सावंगी येथील रुग्णालयामध्ये वर्धेचे राजेश बकाने यांनी भेट देऊन जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.